छत्रपतींचा विचार म्हणजे मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री 2014 मध्ये झालेत आणि जे देशाच्या जनतेला महागाई असेल रोजगार असेल या सगळ्या विषयाचं आश्वासन देऊन ते सत्तेमध्ये बसले आणि मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये सत्ता मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जनतेने दिलंय. पण मोदीजी जेव्हापासून या देशात बसले देशाच्या सत्तेत बसले तेव्हापासून एका गोष्टीची तरी किंमत देशामध्ये जीवनावश्यक वस्तूची कमी झाली असेल काय तर याचा प्रश्नाचं उत्तर मिळेल नाही. पण देश रोज मागं पडताय. गेले 50 वर्ष म्हणजे तुम्ही आता मीडियाचे लोक माझ्यासोबत आहात आपल्याकडे एक इंडेक्स पत्रकारांच्या बद्दलचाही काढला जातो आणि त्याच्या फ्रीडम बद्दलचा तो इंडेक्स असतो. त्या फ्रीडम मध्ये आपला देश 2014 मध्ये चौथ्या क्रमांकात होता फ्रीडम च्या ह्याच्यामध्ये म्हणजे मीडियाच्या साठी. आता आपण 150 व्या क्रमांकावर गेलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं महागाईचं नातं बीजेपी सोबत जोडलेलं आहे. देश महागाईच्या आगीमध्ये झोकून देशाच्या लोकांना आर्थिक कमजोर करणं देशाच्या जनतेला बेरोजगार करणं हा भाजपचा मूळ उद्देश आहे आणि त्या उद्देशावर केंद्रातली बसलेली भाजपची सरकार हा देश चालवत आहे आणि त्याच्यामुळे आता देशाच्या जनतेने जागरूक झालं पाहिजे. आणि काँग्रेस पक्ष नेहमी याच्या विरोधात राहिलेली आहे. आपल्याला अजून मी सांगतो की महागाईचा इंडेक्स आपला 4% वर गेला तर महागाईच्या आगीमध्ये लोक जगू शकत नाही. आता आपला महागाईचा इंडेक्स 9% गेलेला आहे. दरडोई उत्पन्नाच्या आधारावर महागाईचा इंडेक्स ठरवला जातो. पण भारतीय जनता पार्टीचं केंद्रचं सरकार या इंडेक्सच्याही मर्यादा सगळ्या पार करून आमच्या हातात काहीच नाही असं जेव्हा सरकार सांगत असेल तर काळ देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार केंद्राला चालवायला द्या. आता केंद्राचं सरकार हे काँग्रेसला चालवायला द्या. देशामध्ये महागाई कमी करण्याची क्षमता आणि या देशामध्ये रोजगार निर्मिती आणि देशाची पत कायम ठेवण्याचं काम फक्त काँग्रेसच करू शकते हा आता जनतेची भूमिका आता ही या पद्धतीची तयार होते. नानाभाऊ आपण म्हणता की महागाई विरोधात आपण लढा लढणार आहे परंतु महागाई विरोधात जसं पाहिजे तसं काँग्रेस पक्षाकडून आंदोलन रस्त्यावर पाहायला मिळते फक्त ट्विटरबाजी सुरू आहे. काँग्रेस आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये जो धार्मिक विवाद निर्माण करून भारतीय जनता पार्टी या महागाईच्या आणि बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं पाप लपवण्याचा जो प्रयत्न करत असताना महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष जो होता तो काँग्रेस होता की जो या सगळ्या तमाशामध्ये न पडता जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर युद्ध करणारा हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष होता. महागाईची लढाई काँग्रेस रोज रस्त्यावर लढते आहे. आमचं पुण्यामध्ये आमच्या पोरांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसनी जे एक महागाईचं नरेंद्र मोदीचं त्यांची भाषणं समोर करून जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलन पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस ही नेहमी जनतेच्या लढाईमध्ये जनतेसोबत राहिली केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राहिली. काँग्रेस अजूनही भारतीय जनता पार्टी या पद्धतीचं हे कायम चालू ठेवलं महागाई वाढवत चालू ठेवली आणि जनतेला महागाईच्या आगी झोकत राहिली तर काँग्रेस रस्त्यावरची लढाई आता सुरू करेल. नानाभाऊ विरोधकांकडून वारंवार याबद्दल सत्ताधाऱ्यांना देखील दोष दिला जातोय का तर पेट्रोल डिझेलचा जो टॅक्स आहे तो स्टेट कमी करत नाही भाजप शासित इतर जी राज्य आहेत त्यामध्ये आम्ही कमी केले एक बचाव त्याचा या दरम्यान केला होता महागाईच्या बाबतीत भाजपकडून. भाजप खोटं बोलून रेटणं हे त्यांचा व्यवसाय राहिलेला आहे आणि त्यांची मानसिकता राहिलेली आहे. त्यांनी एक सांगावं की राज्य सरकारनी ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एकही पैशाचा टॅक्स वाढवलेला नाही. हे सगळं फडणवीस सरकारच्या काळातले जे टॅक्स लावलेले होते तेच टॅक्स आताही चाललेले आहेत. मग हे त्यांना बोलण्याचा अधिकार काय? राज्य सरकारनी हे सरकार आल्यानंतर काही टॅक्सेस वाढवले असते तर निश्चितपणे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. एक दुसरं त्यांनी हे त्यांची भावना असेल तर निश्चितपणे जनतेप्रती असेल तर निश्चितपणे त्याचा आम्ही स्वीकार करतो. पण केंद्र सरकारकडे जीएसटीचे
आणि राज्याच्या विकासाचे 1 लाख कोटीच्या वर जे पैसे आहेत ते केंद्र सरकार हातवर्त करत आहे की आमच्याजवळ पैसे नाहीत आले तेव्हा देऊ का राज्याच्या विकासाची काळजी या लोकांना आपल्याला माहिती असेल की एमपीएससीच्या जागा किंवा महाराष्ट्रामध्ये नोकर भरती गेल्या 5 वर्षात फडणवीसच्या सरकारमध्ये झाली नाही राज्य सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केली आताच एमपीएससीचे निकाल आले एमपीएससीच्या निकालाच्या माध्यमातून राज्याच्या तरुण लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना संधी मिळण्याचं काम सुरू झालं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये लाखो जागा ज्या आज कर्मचाऱ्यांच्या रिक्त आहेत त्या भरावायच्या आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी जो लागणारा पैसा आहे राज्याला कंगाल करण्याची भूमिका अगर भारतीय जनता पार्टीची असेल आणि राज्य बर्बाद करायचं प्लॅन असेल तर तो एक भाग वेगळा राहू शकतो पण आम्ही पण महाराष्ट्र सरकारला काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की आपणही केंद्र सरकार काय अन्याय करतोय पण राज्य सरकारने एक पाऊल पुढे होऊन याच्यामध्ये काय व्हॅटमध्ये कमी करता येईल का याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा असं एक पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता फार कठीण झाला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की निवडणुकीच्या तारीखा जाहीर करा या दरम्यान तुम्ही ओबीसी आरक्षणाचा पुढे बोलतात परंतु आता मात्र आरक्षणच मात्र या ठिकाणी रखडताना पाहायला मिळतं काही नाही. आता राज्य सरकारने जो ओबीसी आयोग बांठिया आयोग जो बसवलेला आहे त्या आयोगाच्या माध्यमातून सगळा रिपोर्ट राज्य सरकारने गोळा केलेला शेवटच्या टप्प्यात आहे आणि निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणातच व्हाव्या ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ती वारंवार आम्ही मांडलेली आहे. फक्त ही जो आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात जो निर्माण करण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीनेच केलं आणि हे त्यांनी स्पष्ट जनतेसमोर माफी मागावी त्यांनी सांगावं कारण की 2017 नागपूर जिल्हा परिषदमध्ये जे पाप त्यांनी केलं जे त्यांच्या अधिकारात नसताना अधिकाराचा दुरुपयोग मुख्यमंत्री पदाचा फडणवीसांनी केला आणि 2 वर्ष एक्सटेन्शन मिळवून त्या जिल्हा परिषदला मुदतवाढ दिली त्याचाच परिणाम अनेक जिल्हा परिषदा कोर्टात गेल्यात आणि कोर्टाने मग हा डाटा मागितला आणि तो राज्य सरकारजवळ नव्हता केंद्र सरकार द्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं खरं रूप खरं चेहरा कारण की राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवतजी यांनी पण अनेकदा सांगितलं की आम्हाला आरक्षण नको आरक्षणमुक्त भारत असावा ही कल्पना त्यांनी अनेकदा मांडली जाहीर रूपाने मांडली आणि आरएसएस आणि भाजप हे काही वेगळे नाहीत हे एकच आहेत आणि त्यांचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे पुतना मावशीचं जे काही प्रेम ओबीसी समाजावर आणि आरक्षणाबद्दलचं दाखवलं जातं हे भाजपने कृपया दाखवू नका एवढीच आमची त्यांना विनंती. महागाई किंवा हे आरक्षणाचे महत्वाचे विषय असताना भाजपकडून आता जे राजकारण सुरू आहे अर्थातच काल देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणांची भेट घेतली त्यांच्यावर त्यांनी अनेकदा बोललेत की कशा पद्धतीनं महाविकास आघाडी सुरू देणं वागतंय. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचा जो दौरा अयोध्या दौरा आहे त्याच्याबद्दल तिथले जे खासदार आहेत ते विरोध करतायत. मूळ विषय सगळीकडे भरकटले जातात असं वाटतंय भोंग्यांचं राजकारण असेल हनुमान चालीसा राजकारण भोंग्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की आता शिर्डीमध्ये पण हा प्रश्न निर्माण झाला. शिर्डीमध्ये देशभरातून नाही तर जगामधून लोक येतात काकडा आरतीचं त्याचं एक वेगळं महत्व होतं. आज ही जी काही कृती मुस्लिम विरोधी करण्याचा प्रयत्न जे कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या पद्धतीनं बीजेपीने केली त्याचे परिणाम आज हिंदू समाजाला भोगावं लागतं आणि भाजप हे ना हिंदू बरोबर आहे ना मुसलमानाबरोबर आहे ना कुठल्याच धर्माबरोबर आहे फक्त यांचा संबंध सत्तेच्या खुर्चीपर्यंत आहे अशी ही भाजपची परिस्थिती आता जनतेच्या स्पष्ट झालेली आहे. आमची भूमिका एक आहे की काकडा आरती तेवढीच आम्हाला महत्वाची आहे आणि म्हणून ही ज्या भोंगेच्या बद्दलचा निर्णय राज्य सरकारने पुढाकार येऊन करावा आणि ज्याच्यामधून कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही पद्धतीचा तेढ निर्माण होता कामा नये सगळ्या धर्माचे लोक आपल्या राज्यामध्ये शांततेनं त्यांना आपला धर्म आणि त्या धर्माचं वाटचाल करता यावी अशा पद्धतीची राज्य सरकारने कृती करावी अशी भूमिका आमची आहे. नानाभाऊ मराठा आरक्षणाचा जो अहवाल दिला होता सुप्रीम कोर्टाकडे तो अहवाल फेटाळून मराठा आरक्षण त्या ठिकाणी बाधित फेटाळण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसीचा जो आपण आयोग तयार केला आहे त्या आयोगाची रिपोर्ट सर्वोच्च न्यायालय स्वीकारेल याची काही शाश्वती आपल्याकडे आहे का? बघा आता हा बांटिया आयोग जो बसवला गेलेला आहे पहिले एक आयोग आम्ही केलेला होता त्या आयोगाचं काही प्रॉब्लेम झालेत म्हणून एक बांटिया आयोग नेमला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं कायदेशीर पालन करून हा आयोग पूर्ण करण्यात आलेला आहे आणि या आयोगाचा रिपोर्ट निश्चितपणे पारदर्शक असेल आणि त्याचा निश्चितपणे ओबीसी आरक्षणामध्ये फायदा होणार आहे. दुसरं
ही प्रामाणिकता महाविकास आघाडीची आहे, पण मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं जो गोडबंगाल झाला 2017 केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने राज्याला आरक्षणाचे अधिकार ठेवलेले नव्हते, तरी निवडणुका पुढे असताना फडणवीस सरकारने त्यावेळेस मराठा आरक्षणाचं बिल विधानसभेत आणून एक प्रकारे मराठा समाजाच्या न्यायिक अधिकाराच्या त्याला एक प्रकारे केराची कटरी त्यांचं जे सगळे निवेदन होते त्यांचे आंदोलन होते ते केराच्या टोपलीत टाकल्यासारखं केलेलं होतं आणि त्यांना थोतांड त्यांना फसवलं फडणवीस सरकारने हे सुद्धा मराठा समाजाची लोक ओळखून आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय असो की ओबीसी आरक्षणाचा विषय असो याला राज्य सरकार प्रामाणिकपणे हाताळत आहे हा त्याच्यातला महत्वाचा भाग. नवनीत राणा दाम्पत्य त्यांना काही अटीशर्तीवर 13 दिवसानंतर नाणाभाऊ जामीन मंजूर करण्यात आला, मात्र अजूनही ज्या अटीशर्ती त्यांना घातल्या होत्या त्याच्यात ते सुधारलेत असं वाटत नाही. माध्यमांशी बोलू नका असं सांगितलं होतं, पण आता सर्रास त्यांच्या माध्यमांकडे मुलाखती यायला लागल्या. तुम्हाला वाटतं काही फरक पडलाय ह्या सगळ्या कारवाईनंतर? बघा, तर भाजपच्या इशाऱ्यावर जे कोणी काम करतात त्यांना कोर्टाची भीती राहिलेली नाही आणि कोर्ट पण आमच्या खिशात आहे अशा पद्धतीनं कोणी वागत असेल तर निश्चितपणे ही न्यायव्यवस्थेचा अवमान आहे आणि न्यायव्यवस्थेचा अवमान या व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणी करत असेल तर त्याला न्यायव्यवस्था माफ करणार नाही ही भूमिका आमची आहे. याला लागूनच सदावर्ते देखील अशाच पद्धतीनं परत वक्तव्य करायला लागलेत आणि आता त्यांचं नवीन एसटी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला किंवा थेट याला आव्हान ते देताना दिसत आहेत, परत तीच भूमिका म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की भाजपच्या इशाऱ्यावर जे कोणी काम करतात त्यांना न्यायालयाची पण भीती नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. न्यायव्यवस्था आमच्या खिशात आहे असं काही भाजप काही समजते आहे का आणि भाजपसाठी काम करणारे लोक समजतात आहे का असा काही प्रश्न निर्माण झाला असेल तर निश्चितपणे न्यायव्यवस्था याच्यामध्ये लक्ष घालेल आणि न्यायव्यवस्थेचा अपमान होता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. हनुमान चालीसा आधी गोंधळ घातला, आता न्यायालयाने त्यांनी सुटका केली आणि त्यानंतर मात्र हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी थेट आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे तुमचे मुख्यमंत्री आहे त्यांना चॅलेंज केलाय की तुम्ही माझ्यासमोर विरोधात निवडणूक लढून दाखवा आणि जिंकून दाखवा. असं आहे की निवडणुका हा भाग वेगळा आहे, अजून महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेस चॅलेंज करावं हा काही निवडणुकीचं कारण नाही, पण खरं तर ज्या पद्धतीनं काही ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान ठेवणं राज्याच्या प्रमुखाचा सन्मान ठेवणं ह्या राज्याच्या प्रत्येकाची गरज आहे, पण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलणं आणि त्याच्यासाठी विधानमंडळातही आम्ही खूप सारी नियमावली ठरवलेली आहे पण त्यालाही ऐकायला कोणी तयार नसतील तर त्याला लोकशाहीच मान्य नसेल देशाची संविधानिक व्यवस्थाच मान्य नसेल तर अशा लोकांच्या बद्दलची चर्चा करणं हे वायप ठरेल आणि म्हणून काँग्रेस पक्ष अशा गोष्टीला आम्ही टाळतो. नवनीत राणांच्या वतीने चंद्रकांत खरेंची जीभ सर घसरली आहे, ते म्हणतात की आम्ही सरळ जाऊन काही करू शकतो आम्ही शिवसैनिक आहोत, ती बाई काय होती काय नाही कशी आहे हे मला सर्व माहिती आहे असं ते म्हणतात. मी मगाशी बोललो की आम्हाला या वायफळ चर्चामध्ये काँग्रेस पक्षाला कुठलाही रस नाही, जनतेचे प्रश्न घेऊन लढणं हा काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे आणि काँग्रेस पक्ष आपण पाहिलं असेल की मागचा जो तमाशा महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यापासून जो चाललेला होता त्याच्यात काँग्रेस पक्षाने कुठेही भाग घेतला नाही, आम्ही त्यांच्या कुठल्याही भानगडीत पडलो नाही. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला घेऊन काँग्रेस सातत्याने लढते आणि ते लढत राहणार. जात प्रमाणपत्र वर त्याची सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्टे दिला आहे, परंतु राज्य सरकारची भूमिका नवनीत राणाविषयी कुठल्या प्रकारचं दिसत नाही, कारण जात प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने म्हटलं की ते अवैध आहे, परंतु महाविकास आघाडी सरकार त्याबाबत कुठे बोलत नाही किंवा त्याचे कागदपत्र पण काढत नाही, काय कारण आहे की त्यांना प्रकरण हे सुप्रीम कोर्टात आहे आणि मी मगाशी सांगितलं की माननीय सुप्रीम कोर्ट जिथपर्यंत याच्यावर कुठलाही निर्णय देत नाही, कारण की हायकोर्टाने त्यांचं सर्टिफिकेट हे रद्दाबाबत ठरवलेलं आहे त्यांना अवैध ठरवलेलं आहे, पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टात ते पेंडिंग असल्यामुळे त्याच्यावर आज कुठली चर्चा करणं हे मान्य कोर्टाचा अवमान ठरेल आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कुठली चर्चा करत नाही. आगामी निवडणूकमध्ये भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाशिवाय 25% पेक्षा जास्त आरक्षण देणार आहे, त्यांच्या पक्षामध्ये
ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण तेच करावं लागेल असं वाटतं? ते 25 देत असतील तर आम्ही 30 देणार, कारण की आम्हाला ओबीसीचं, ओबीसी हा समाज एक मोठा घटक आहे, ओबीसीचं राजकीय आणि सामाजिक आरक्षण कमी होत असेल तर त्याला काँग्रेस पक्ष तो वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये 30% जागा त्याच्याही पलीकडे गेलो तरी चालेल, या जागा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला देणार। सर हिंदी में नाना को बताइएगा, नवनीत राणा जब बाहर आई तो उन्होंने फिर एक बार सीएम उद्धव ठाकरे, हनुमान चालीसा, ये सब मामलों पर मीडिया से बात की है, जबकि कोर्ट ने उन्हें जिन शर्तों के साथ बेल दी थी उसका उल्लंघन होता हुआ दिख रहा है। आपको लगता है कि कंटेंप्ट ऑफ कोर्ट है, उनकी बेल रद्द कर देनी चाहिए? देखो बीजेपी के इशारे पे जो लोग काम करते हैं उनको लगता है कि कोर्ट भी हमारे जेब में है, क्योंकि और इसी भ्रम में इस तरह का कोर्ट के आदेश होने के बाद भी कोई अपनी एटिट्यूड में बदल नहीं करता हो तो बिल्कुल वो भ्रम उनके इसमें है। और कोर्ट का सम्मान करना, कोर्ट के आदेश का पालन करना, ये हमारी डेमोक्रेसी में हमारा पहले प्राधान्य है। और लेकिन बीजेपी को इशारे पे काम करने वाले लोग जिस तरह से व्यवहार कर रहे हैं, लेकिन कोर्ट इसमें संज्ञान लेगा और ऐसे लोगों के बारे में निश्चित रूप से कार्रवाई करेंगे, ऐसा हमारा विश्वास है। नाना भाऊ, कोर्ट ने ऑलरेडी कोर्ट ने जब इस बारे में निर्देश दिया है तो कोर्ट खुद संज्ञान लेंगे, क्योंकि आखिरी मीडिया के माध्यम से ये सब बातें जाती है तो कोर्ट इसको ऑब्जर्व करता है। और मुझे लगता है कि सुमोटो माननीय कोर्ट ने, क्योंकि ये कोर्ट का डायरेक्ट अपमान अवमान करने की भूमिका कोई करता हो, कितना भी बड़ा आदमी हो, उसके ऊपर निश्चित रूप से सुमोटो कार्रवाई होना चाहिए, किसी को बीच में जाने की जरूरत नहीं। आपल्याला लक्षात असेल की माननीय कोर्टानी आदेश दिल्यानंतरही कोणी कोर्टाचा अवमान करत असेल तर माननीय कोर्टानी सुमोटो अशा विषयावर एक्शन घेतली पाहिजे, नाही तर कोर्टाचाही धाक जो आज आहे तोही संपण्याची परिस्थिती निर्माण होईल, आणि म्हणून कोर्टानी याच्यामध्ये सुमोटो एक्शन घ्यावी अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।